शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. जागर शेतकऱ्याचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा हे अभियान आम्ही सुरू केले. कोरोना काळ संपला असला तरी सरकारचं मात्र अद्याप कोरोना संपत नाहीये. सरकारी तिजोरीवर सरकार दिवसाढवळ्यात दरोडा टाकत आहे. हा दरोडा लपवण्यासाठी सरकार रोज वेगवेगळे विषय काढत आहे असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला. शिवसेनेचे सत्ता आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यावर 10,000 भरणार हे आश्वासन देण्यात आलं होतं. 10,000 सोडा, आता शेतकऱ्यांचे 20 आता सरकार कट करत आहे. आमची सत्ता आल्यानंतर आम्ही 20 मोफत देऊ असं अजित पवारांनी सांगितलं होतं. नाही दिले तर आम्ही पवारांचे अवलाद मानणार नाही असंही म्हणाले होते. मग आता तुम्ही कोणाचे अवलाद आहे हे पवार साहेबांनी सांगावं असा सवाल सदाभाऊंनी केला. शरद पवार यांच्याबद्दल बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की सरकार सध्या बारामतीवरून चालतंय. मराठा आरक्षण देखील बारामतीकरांनी घालवलं आहे. मराठा समाजाचं वाटोळं या बारामतीकरांनी केलंय. राज्याचं वाटोळं या पवार अँड पवार कंपनीने केलंय. राज्याला आता पवार यांच्यापासून वाचवण्याची वेळ आली आहे. हर्बल गांजा देण्यासाठी मी शरद पवार यांना पत्र लिहून देखील मला अजून मिळाले नाही. पवार यांच्याकडे हर्बल गांजा फक्त नवाब मलिक यांच्यासाठी आहे का? आम्हाला पण ते गांजाचं बियाणं द्यावं. आम्ही शेतकऱ्यांना देऊन पेरणी करू आणि आम्हालाही अजून मिळालं नाही असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. 29 एप्रिलपासून जागर शेतकऱ्याचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा या दौऱ्याला कोकणामधून सिंधुदुर्ग किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही सुरुवात केली. कोकणातले प्रश्न जाणून घेतले पहिल्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्याचा दौरा हा 7 तारखेपासून परत सुरू झाला आणि तो पुणे जिल्ह्यापासून सुरू झाला. आज 8 तारखेला मी नाशिक जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. या आघाडी सरकारच्या काळामध्ये शेतकरी, शेतमजूर, वारा बुलतेदार, आलुतेदार, छोटे उद्योजक आणि या राज्यातले तरुण यांचे प्रश्न या सरकारनं कोणत्याही प्रकारे त्या प्रश्नाला न्याय दिला नाही हे सरकार 100% अपयशी ठरलेलं आहे.